हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे तर चला भाऊ बहिणींनो नाही राडा दिसतात का ह्यांना स्वच्छ लागतं आज म्हणजे बहिणीच्या घरी आहे माझ्या तर भाऊ बहिणींना आज चालली मी माझ्या घरी आणि तुम्हाला सांगते परवा गणपती बाप्पा येणार आहे तर उद्या हरदिवशीचा उपवास त्यामुळं वशात खायचा दिवस आजच आहे ना आहे का ना त्यासाठी स्पेशल असं त्यांनी बेत बनवलेला आहे आपल्यासाठी आणि तुम्हाला सांगते ती सकाळीच घरी आल्या होत्या चलकी जेवाय म्हणल्या मी म्हणले इथे माझा अहो पोराचा अभ्यास चाललाय कोण कितवीला आहे तो चौथीला तुझं नाव काय आहे विश्वराज आणि इकडं पृथ्वीराज पृथ्वीराजचं पण जेवण चाललंय हा पृथ्वी कितवीला आहे तो आठवीला पृथ्वीराज आठवीला आहे मी तर काय सातवीत ना शाळा सोडली भाऊ बहिणींना तर चला मस्त असा काय बेत बनवलाय तुम्हाला दाखवते मी सुक चिकन आणि बाजरीच्या भाकरी तर तुम्ही पण जेवण करायला या पण करते जेवण आता तुमचं दाजी निघालं ते तसं तर ते मला काय म्हणलं होतं इष्टीलाच ये म्हणून मी तुला अर्ध्यात न्यायला येतू तर मी म्हणलं की इष्टीनं आता कुठं म्हणलं या म्हणलं तुम्ही तसं नाही होय करून मग बोलावलं तुमच्या दाजीला मग आल्या तर तुमचं दाजी निम्या अर्ध्यात आलं असताना घरनं हल्ल्यात या मी म्हणलं चालतंय या मग म्हणलं चला यावं म्हणलं इथं म्हणजे माझ्या बहिणीनं जेवण करायला मला बोलावलं होतं ते पण आता मला म्हणतात की किती उशीर लावला लागं मी म्हणलं की आहो बसले थोड्या वेळेस घरी कारण की आता चुलती पण आली होती आज जाणार आहे भाऊ बहिणीनं म्हणलं चुलती पण आली होती चुलतीला पण थोडंसं बोलत होती मी मग बसलो बोलत गरम असले होते लाईट नाही का तुमच्याकडं आमच्याकडे आहे की लाईट होय ना काहीतरी झालं असेल लाईटीचं होय ना मी म्हणलं या म्हणलं जेवण कराय तर काही आहे ना ते म्हणतात की अगं तुझी वाट बघून जेवण बसल्या म्हणते होय ना माझं बी तसंच आहे भाऊ बहिणींना लेवायची ती माझी वाट बघत होत्या मग आता तुम्हाला सांगते भरपूर उशीर झाला ना असं जेवणाचा टाईम झाल्यानंतर ना मग भूक लागल्यावर नाही काय समजत चला मग मस्त असं चिकनचं काय म्हणजे सुक चिकन आणि हे केलंय बाजरीच्या भाकरी तर खाते मी पण या तुम्ही पण खायला सर्दीला आता शेव किती गोळ्या खाल्ल्या नाही आता सर्दीच्या ताव बरं वाटायला पण ही ठसकी जर आली ना खोकल्याची लय नाही बरं ठसकी येते लय खोकला येतोय जबरदस्त बघा फॅनची काय गरज नाही इतकं बरेच भाऊ बहीण मला म्हणतात की तू कुणाच्या घरी जाऊन बसते तर दुसरं कुणाच्या नाही भाऊ बहिणीनं मी माझ्या काही बहीण आहे म्हणजे माझ्या आत्या आहे ना त्यांच्या मुलाची बायको म्हणजे माझी बहीणच झाली म्हणजे माझ्या दाजीची बायको त्यांच्या घरी येऊन बसत असते कारण की आमच्या इथं लय गरम होतो आणि इकडं काही दोन्ही दरवाजे जर उघडलं का नाही एवढी हवा येते का नाही फॅनला काय करत अशीच हवा येते पृथ्वीराज जेवला का तो पृथ्वीराजचं झालं जेवण सगळ्यांचं झालं तर माझ्या एकटेच असं राहिले मी जो उशीर आले तसं ह्यांना काय बोलून उपयोग नाही तर चला या तुम्ही पण जेवण करायला भाकरी मला लय दिली हो ते निघाले तर या आलं तर अर्ध खून आला होता मला तर पहिला घास खाती आज म्हणजे आजचा दिवस आहे खायलासाठी वशात या तुम्ही पण खायला एकच नंबर झालाय बरं का कालवर म्हणजे सुक चिकन एकच नंबर हॉटेल मधल्यासारखं झालंय तुमचं काय बेथा भाऊ बहिणी नाही पण सांगा आपल्यासाठी तर बनवलंय बहिणीनं मस्त असं चिकन सुक चिकन अभ्यास चाललाय परत
चला मग या सगळ्यांना खूप काळजी भेट आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.